टेल के साला तेरे ना जाना रहा। तुझे डर नहीं लगता मौत से? मौत? कौन मारा रहा मला? तुम्हें? शक्य नहीं। कारण जब तुम्हें मला मार लत, तब तुम्हाला जो नकाशा पाई जे, तो तुम्हाला कदीच मिलना रहा नहीं। सॉरी मैडम, प्लीज मैडम, मुझे माफ करना मैडम, मैडम प्लीज, सॉरी मैडम, मैडम प्लीज, सॉरी मैडम। ली, एकदा मला माफ करा, आता परत चूक होणार नाही। घटोत्कच ली। यस बॉस। कॅटरला सांग आजपासून जेवायला एक माणूस कमी आहे म्हणावा। नाही बॉस, नाही बॉस, बॉस मुझे माफ करना बॉस, नाही बॉस, प्लीज बॉस मुझे माफ करना, प्लीज प्लीज बॉस। वीस वर्ष झाली शोधतोय मी त्या सरंजामेला, सापडला पण याच्या मूर्खपणामुळे मेला। मेला तो मेला, कायमचा नकाशा घेऊन गेलाय बरोबर। नकाशा
देते तारे होले होले टेंशन क्यों लेना प्यारे होले होले होंगे जमीन पे तारे ये 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 फालतू बड़बड़ पुरे कामाला लगा या पाट्या लावल्यात ना कुशल स्टील्स कुशल गार्मेंट्स कुशल ऑटोमोबाइल्स यातला निदान एक तरी काम धड़पणे करा नुसतं नाव कर्तबगार बाकी सगळे थंडगार कुठून असले धंदे करायचे डोहाय लागले कुणास ठाऊक धंदे बिझनेस म्हणावं का बिझनेस तेच ते म्हणजे बिझनेस यांच्या घराण्याच्या 10 पिढ्या गेल्या नोकरी करण्यात आणि हे निघाले बिझनेस करायला बरं बिझनेस करायचंय ना कर ना बिझनेस कर पण एक कर ना एक ना धड भाराभार चिंद्या अंबानींना सांगशील का अंबानींना एक बिझनेस करा म्हणून कोण अंबानी बेडकीने किती पोट फुगवलं ना तरी तिचा अंबानी होत नाही तिचा बैल होत नाही बेडकी कुठला बेडकी अरे काय आई आहे जगातल्या सगळ्या आपल्या मुलांना कोकरू पाडस बछडू
असं म्हणत असतात. आणि एकमेव आई आहे जी स्वतःच्या मुलाला बेडकी म्हणते. बेडकी बेडकी. कधीतरी काहीतरी बोलत चला. तू प्रयत्न करून पाहिलास ना, काय झालं? काय राजे, कुठल्या मोहिमेची तयारी? बहुतेक जग जिंकायला चाललात वाटत. बघशील तू, बघशील, एक दिवस मी सुद्धा जग जिंकीन. त्याच्यात मी वर पोचते. काहीतरीच काय बोलतीस आई? देव कशाला स्वतःचं एवढं वाईट करून घेईल? मार नको. हे बघ, तुझा मार आणि बोलणी खाण्याव्यतिरिक्त मला इतरही बरीच काम आहेत. चतुरकडे जायचं आहे नव्या बिझनेसची तयारी करायला. येस, गुड बाय. तू आणि तुझा तो चतुर, एक नंबरचे उड्डाण टप्पू आहात. काही काही म्हणून कामाचे नाहीत. लगाम नसलेल्या घोड्यासारखं नुसतं उधळायचं. आळस आणि बेशिस्तपणा नुसता पाचवीला पुजलाय. तुम्ही काय धक्क्याला लागलेल्या मोटर बोटी सारखे नुसते सुस्कारे सोडताय? सगळ्या सगळ्या बाबतीत तुमच्यावर गेलाय कार्ट. काही करायचा उत्साहच नाही. आयुष्यात एकदा तरी उठलाय का या खुर्चीवरून? मग कुशल कसा झाला? आजी. अरे कुशल. आजी नमस्कार करतो. काय म्हणतोस बाळा? अरे तुला बघितलं ना की मला पोर्तुगीजांच्या काळातली आठवण येते. का ग? नाही, त्यांच्या बोटीचा आवाज तुझ्या या फटफटी सारखा असायचा ना. काय आजी? गंमत केली रे. काय आमच्या चतुरकडे का? हो, पण तू कुठे चालली सकाळी सकाळी? अरे आज सोमवार आहे, माझ्या महादेवाचा वार. 11 दिव्यांचा नेम नसतो का माझा? आजी खरंच मानलं पाहिजे तुला. इतकी श्रद्धा, इतका विश्वास. अगं 150 वर्ष झाली त्या गोष्टीला. तुला आजही असं वाटतं की तुझ्या मनासारखं होईल? होईल, नक्की होईल. हे बघ, कलियुगात चमत्कार घडवण्याची ताकद फक्त आपल्या विश्वासात असते. किती दिवस दूर राहणार आहे तो माझ्यापासून? आज ना उद्या नक्की येईल तो. जशी मला त्याची गरज आहे ना, तशी त्याला सुद्धा भक्तांची गरज असते. तेव्हा तो नक्की येईल. पण तुला कंटाळा नाही येत वाट पाहण्याचा? श्वास घ्यायचा कधी कंटाळा येतो का रे माणसाला? तुझं वाट पाहणं कधीच वाया जाणार नाही आजी. तुझा महादेव येईल, नक्की येईल. कुशल, हाँ
काय रे काय पाहतोस असं? नाही नाही काही नाही, माझी आई पण जर तुमच्या इतकी सुंदर असती ना तर तर माझे बाबा असे कायमचे खुर्चीत बसून राहिले नसते. फ्लर्टिंग करतोयस? नाही हो, फ्लर्टिंग करतोय. चतुर कुठे आहे? काय माहित कुठे गेलाय. कुशल हा मुलगा ना एक काम धड करत नाही रे. पुरोहितांचं घर आमचं, पण देवळातली मूर्ती गेली आणि ती परत आणण्याच्या ध्यासापायी याचे वडील गेले. ते अजून परत आले नाहीयेत, त्यांचा अजून पत्ता लागला नाही. अरे घरची बऱ्यापैकी शेती होती म्हणून आतापर्यंत निभावलं कसं तरी, पण आता या मुलाला काहीतरी कामधंदा करायला हवा की नको सांग ना. ह्याच्या काळजीने ना म्हातारा झाल्यासारखं वाटायला लागलं अगदी मला. नाही नाही काहीतरी बोलू नका. हे बघा, अख्खं जग म्हातारा झालं, म्हातारा होऊन मेलं तरी चालेल, पण तुम्ही असंच राहायला पाहिजे, टवटवीत ओल्या सुपारी सारखं. आणि चतुरची काळजी करू नका हो, त्याला मी सांगेन समजावून. तू आजपर्यंत किती कामं करून चुकलोय मी. हा आता न चुकता एक काम केलं ना की झालं सगळं सेटल. आणि चतुरची काळजीच सोडाव तुम्ही. एक दिवस तो इतका वर जाईल, इतका वर जाईल, इतका वर जाईल की त्याच्यापर्यंत पोहोचणं कुणालाही अशक्य होऊन जाईल. इधर गया, तुमने देखा क्या? नहीं यार, इधर ही तो आया था. एक बार मिले तो फिर देखते हैं. चल ध्यान की देता, नहीं तो क्या. ये केबल वालों की तो डाल दे. पाणी पाणी अरे काय करताय? छोडो छोडो. अरे अरे बिस्कुट लो दे रे. पकडो. अबे कैसा लगा? थँक यू, बहुत अच्छा लगा. पण काय ह्याच्याऐवजी मारी बिस्किट असतं ना तर जास्त मजा आली असते. मारी च्या मारी मारा रे. वेळेवर जाऊन आलास रे, नाही तर त्यांनी माझा चेंदा मेंदा केला असता. हो हिरो सांगा आता आम्हाला, हा झालं का होत नक्की? का ते लोक तुझ्या मागे लागले? काय नाही रे, आपलं नशीबच गाण. गमतीदार. काय झालं तो सांगणारस? हा हा, मला शर्मिष्ठा दिसली होती. अजूनही ती तशीच आहे, भरलेल्या पापलेट सारखी. पण तूही तसाच आहेस ना, खारवलेल्या बांगड्यासारखा, सुकलेल्या मांदेली सारखा. आता काय झालं तर सांग कोळंब्या. हा
तर मला शर्मिष्ठा दिसली. मी तिच्या मागे मागे निघालो. तर माझ्या लक्षात आलं ती तिच्या मैत्रिणीला भेटायला लेडीज हॉस्टेल मध्ये शिरते. मग मी पण म्हटलं हात मोकळा आहे आताच तिला आपण गाठूया. म्हणून मग मीही त्या लेडीज हॉस्टेल मध्ये शिरलो. पण तेवढ्यात त्या वॉचमनने मला अडवलं. रे का अडवलं असेल रे त्याने मला? नाही तुला एक माहिती म्हणून सांगतो. जनरली पुरुषांना लेडीज हॉस्टेल मध्ये आत जायची परवानगी नसते. पण मी पुरुष नव्हतोच. नाही नाही मी पुरुष म्हणून गेलोच नव्हतो. मग मी सेल्समन म्हणून गेलो होतो. अच्छा अच्छा काय विकायला? शेव्हिंग क्रीम. शेव्हिंग क्रीम? हो लेडीज हॉस्टेल मध्ये शेव्हिंग क्रीम विक लेडी हट. चल नारळ पाणी पिऊ. चल काका शाळा द्या. आई कशी आहे? कधीतरी माझी सुद्धा चौकशी करत चला ना. अरे हो पण आईच नसते तर तू असतास का? हा म्हणून तिची पहिली चौकशी. कसा आहेस तू? आणि तुझ्या चेहऱ्यावर वाजले का 12? तुम्हाला आमचं फ्रस्ट्रेशन कळणार नाही. हो बर्गरची स्वप्न बघायची आणि शाळेमधली मलई अशी खरवडून खरवडून खायची. काय उरलं नाही हो माझ्या आयुष्यात? मग काय झालं? तेरे पास माय आई कशी आहे? नाही म्हणजे तुझ्या आईसारखी आई मिळणं भाग्य लागतं बाबा. जय जय से बोल दे अपनी जुबान पे लगाम लगा दे वरना मेरा हात उठ जाएगा. ठेव ठेव खाली ठेव. नाही ठेव तुलाच लागेल ठेव. किती द्यायचे? आतापर्यंत किती दिलेत? काहीच नाही. मग आता किती देणार? काहीच नाही. मग आई कशी आहे? जय आता काहीच नाही. चल चल. अरे एकदा सांग रे आई कशी आहे? रोज पाठवतो तुझ्या घरात. हे घे दोन घे चार घे फुकट पी. हट साला. काय लाईफ आहे? नाही ते काय कुणी येते ना आपल्याला टपली मारून जात आहे. अरे बाकीच्यांचं सोड तो शाळावाला सुद्धा आपल्याला बोलण्याची एक संधी सोडत नाहीये. कुशल शर्मिष्ठाची जाम आठवण येते यार. यार मला पण. ए अरे चारवीची. हा काल तर ती माझ्या स्वप्नात सुद्धा आली होती. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. त्या फक्त आपल्या स्वप्नात येतात आयुष्यात काही येत नाहीये. कॉलेजमधली 5 वर्ष त्यांना बघण्यात गेली. नंतरची 5 वर्ष त्यांना आठवण्यात गेली. तेव्हा बोलण्याची हिंमत होत नव्हती. आता बोलण्याची सोय नाहीये. काय लाईफ आहे यार. You rascal, you scoundrels, how dare you hit it on me? Actually the I'll call the police, you idiot. हाँ इका happened useless. You both are useless. हाँ happen. Shut up, you swine. वही. काय बोलली असेल रे ती? हराम खोर पाजी नालायक दुकार. तू असं इंग्रजी मध्ये काहीतरी बोलली असावी असं मला वाटतंय. शिवाय पोलिसांना बोलवते वगैरे अशी काहीतरी धमकी सुद्धा दिली बहुतेक तिनं. आणि इंग्लिश डिक्शनरी मध्ये होत्या नव्हत्या त्या सगळ्या शिव्या घातल्या तिनं आपल्याला. तुला समजल्या त्या? अरे खानदानी पुरवेत होत आम्ही. अच्छा म्हणजे नाही समजल्या. भूताला घाबरत नाही एवढे इंग्रजीला घाबरतो. नाही ते काय तिथेच तो घोडं पेंट खात आहे. कळलं ना तुला? साहेबांनी सांगितलेलं लक्षात ठेव. होय साहेब. हा सगळा माल मिळाला पाहिजे. इंस्पेक्टर, चार गेम बजा के आया हूं. अरेस्ट मी. टोमॅटो सॉस से डाग रक्ताचे समजायला पोलीस डिपार्टमेंटला काय मूर्ख समजतोस? असं काय करताय साहेब? फार आशेने आलोय. 2-4 हजार रुपये घ्या पण मला हात टाका. एकदा मला फक्त हात टाकून बघा.
सगळा गोवा हादरून सोडतो का नाही पहा. तुला एवढी हौस होती ना पोलीस रेकॉर्ड मध्ये यायची तर तुझ्या बापाला तुझं नाव नीट ठेवायला सांगायचं. तुम्हाला तरी येतं का याचं नाव सांगता? दृष्टद्युम्न. पण तुम्हाला ते नाव घेता यावं म्हणून त्याचा आपण शॉर्ट फॉर्म केलाय. अभी आपण को बोल सकता है तुम्हाला सांगत होतो ही पण आयडिया चालणार नाही म्हणून. म्हणे डी एक एक कुठून येतात कोणास ठाऊक. किती झाले रे? 1510. 1510 10 रुपये कसले? रक्ताचे डाग पाडण्यासाठी सॉस आणला त्याचे. हे दर हे काय 500 दाच. ते 1000 रुपये पोरींच्या ताटात टाकले ना वळते करून घे. ताटात टाकायला काय मी सांगितले होते? ए भुसण्या जास्त आवाज करू नका भाई झाल्यावर गोळ्या घालीन. हल ठापण्या कुठला चिनपाट. झालं समाधान? उडवला पैसा? चला पैसा कमवताना काय कष्ट पडतात मला माहिती आहे. ए बाप डोक्याचा दही काला करू नका. तुला माहितीये मला भाईगिरीत करिअर करायचंय पण त्याच्याकरता पोलीस स्टेशन मध्ये रेकॉर्ड पाहिजे. नाव तर असं ठेवलंय की रेकॉर्ड बनत नाही. अरे भाईगिरी हे काय करिअर आहे काय? नारळ सोडलं हे काय करिअर आहे काय? बस झाला विषय. बस झाला विषय. अरे भाईगिरी म्हणजे कशी? बाई झाली म्हणजे दोन चार माणसं माग पुढं फटाके फुटल्यासारख्या बंदुकीच्या गोळ्या. आणि मग आज तुझ्या दोन कंपन्या गेल्या बंबात. म्हणजे पटे झाले आई नी आई. जेवण तयार आहे गिळायला चला. काहीच उपयोग नाही. माणसाचं शेपूट दिसत नाही म्हणून बरं आहे ना. नाहीतर रोज आपण दोघं किती वाईट दिसलो असतो हिच्या समोर शेपूट घालताना. आपण दोघं कशाला? मीच दिसलो असतो वाईट. तुम्ही सतत बसलेलेच असता तुमचं शेपूट दिसणार कसं? राहिलो मीच. चतुर. ए बाळा चतुर. काय गाजी? अरे आता किती दिवस तुलाच बाळ म्हणणार होता मी. हे बघ या घरात खरोखरीच बाळ यावं असं आम्हा दोघींनाही वाटत. काय ग? अरे एवढं दसकायला काय झालं? बाळ होण्यासाठी फारसं काय करावं लागत नाही. फक्त एक लग्न करावं लागतं. हो तेव्हा तू लवकरात लवकर लग्न करून टाक. अरे कॉलेज सोडून 5 वर्ष झाली तुला आणि तुझी ती शर्मिष्ठा का कोण ती काय आता तुला भेटेल असं मला वाटत नाही. अरे तिचा ना पत्ता ना फोन नंबर आहे तुझ्याकडे. कुठे शोधणार आहेस तू तिला? शोधणार. मी तिला शोधणार. ती कुठेही असली अगदी एखाद्या जंगलात असली तरी मी तिला तिथे जाऊन शोधणार. रामपाट मस्ते करू रामपाट.
to me, baby. माझा पारा समजून घे इशारा आता हा आता हा ओ बेबे ओ बेबे तू जवळ ये जरा ओ बेबे तू जवळ ये जरा रामपाट मस्ते रामपाट मस्ते रामपाट मस्ते करू रामपाट मस्ते बेहिसा ब्युटी मी मी सुपर ब्युटी खबर फेमस भले भले भवरे सारे माझा पाठी प्रेम चाशी सारी ओ बेबे ओ बेबे तू जवळ ये जरा ओ बेबे तू जवळ ये जरा रामपाट मस्ते करू रामपाट मस्ते रामपाट मस्ते करू रामपाट मस्ते आदिवासी तुला दुसरी कुठली बॅकग्राऊंड मिळाली नाही प्रेम करायला जे जे मेरे प्यार का मजाक मत उडाऊ जे मजाक उडू नको तर काय करू अरे शर्मिष्ठा सारखी इतकी ये सुंदर मुलगी तुला आदिवासी म्हणून कशी काय दिसू शकते अरे आदिवासी आणि मॉडर्न मुली यांच्यात फार फरक नसतो तेवढेच ते असे छोटे छोटे कपडे तीच ती न कळणारी भाषा असं असतं ते अरे हे ये किसी के जेब से गिरा हुआ पाकिट है यानी बच्चों के खेलने की चीज नहीं अगर इसमें से ऐसी वैसी कुछ चीज निकल आए तो आपने तो टिम्ब टिम्ब लग जाएगी ओ फैशन शो अरे फैशन शो फैशन शो अरे बापरे मग त्यांचे पासेस त्यांना देऊन टाकायला पाहिजेत ओ तुमचे पासेस ओळखीच्या तुझ्या नाही मग कशाला बोलवतो त्यांना अरे आई ती संधी चालून आली तर सोडता कशाला नाही ते काय कुठली संधी आई कशी आहे आई सारखीच आहे ए बाप काय चाललं तुझं मध्ये मध्ये आई कशी आहे किती महत्वाच्या टॉपिकवर चर्चा करतोय माहिती आहे तुला या दोघांना फॅशन शो ला पाठवायचंय फॅशन शो म्हणजे फॅशन शो म्हणजे माहिती नाही तुला फॅशन शो म्हणजे छोट्या छोट्या कपड्यातल्या मोठ्या मोठ्या मुली फॅशन शो म्हणजे नशा पहिल्या धारेच्या ताडीसारखी वाळूवर मोकळ्या पायाने चालताना जसं पायाला हुळहुळत ना तसं फॅशन शो बघताना मनात हुळहुळत मग हे घ्या हे घ्या या घ्या आणि जा हाईस करा अरे हे दोनच आहेत मग आता कोण कोण जाणार माझा फिक्स तुमचं तुम्ही बघा ए कुशल मी येतोय तिसरा पास असता तर बरं झालं असत तरी तुला पाठवला नसता त्या फॅशन शोचा हॉरर शो केला असतास काय एक्सप्रेशन हिंग करतोय माणूस आहे आई कशी आहे पागल आहे पागल म्हणतो मला काय यायचं तुझ्या कसला वास येतोय सेंटचा असा हो अरे इथे यायचं म्हणून घरातल्या सगळ्या सेंटच्या बाटल्या काढल्या आणि त्यातलं थोडं 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 मारलं तेवढंच इम्प्रेशन घाण वास येतोय हाय गाइस हाऊ कॅन आय हेल्प यू व्हेरी गुड व्हेरी गुड फॉर व्हेरी गुड Where are you from? Oh, yeah. No, no. No? Hi, nice to meet you. My is the...
व्हाट इज द मे आई हेल्प यू बोलना बोलना काहीतरी अरे कशासाठी काहीतरी चुकीचं बोलायचं आणि इज्जत घालवायची त्यापेक्षा यस नो करत रहा नाहीतरी आहे ते बोलून कुठे आपण इज्जतीचे झेंडे काढतोय उघड्याला भेटलं नागड ए नागड्या कशाला त्या पोरीच्या समोर उघड नागड काहीतरी बोलतोय तिला कुठे मराठी कळतंय नाहीतरी तुमच्याकडे इन्व्हिटेशन कार्ड आहे का आहे आहे हे तेच आहे ओके कम प्लीज कम दिस वे प्लीज सिट प्लीज टेक योर सीट नो नो इट्स ओके या And now, let me introduce you, the designer of the show, Charvi and Sharmishtha. Huh? Please give them a big round of applause. Charvi? Sharmishtha? Check me high, 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 check me high. Taka taka doo doo, taka taka doo doo. अरे गेले सगळे चल ना जाऊया ते मुर्दे त्या दोघी कुठे आहेत अरे त्या दोघी पण गेल्या कुठे गेल्या अरे आता कुठे हातात आलं तरी पुन्हा गेल तू मला आधी सांगायचंस ना अरे तू चांगलं स्वप्न बघत होतास म्हटलं ते कशाला मोडायचं म्हणून म्हटलं आता कुठे असतील त्या अगं शर्मी प्लीज कोण असतील रे बॉडीगार्ड्स आहेत बॉडीगार्ड बॉयफ्रेंड्स पण असू शकते Cheers for a success. Cheers for the most successful fashion show ever before. Wow, what a feeling, yeah. Papa na kalolas? Ajun paryanta number kuthe dilay tyanni tyancha. And you know na, dar 10 divasanni apla number badlat astat te. You know what? I'm really fed up of all this now. You very right, yeah. Papancha aadnyatvas kadhi sampnar ani apan sagle ekatra kadhi rahnar? I really don't understand. हॅलो हॅलो पापा बोलतोय हे पापा आम्ही आताच बोलत होतो तुमच्याविषयी पापा आम्हाला ना डेस्परेटली बोलायचंय तुमच्याशी अग काय झालं पापा आमचा फॅशन शो ना सॉलिड सक्सेसफुल झाला व्हेरी गुड व्हेरी गुड आयुष्यात तुम्हाला काहीतरी जमतंय हे ऐकून फार बरं वाटलं मला मला दे ना बाकी कशात तुम्ही एकदम मस्त ते ना हाय पापा हाऊ यू हाय फाईन फाईन आय एम फाईन नाही म्हणजे अजून जिवंत आहे
हे कोणाला कळलेलं नाही त्यामुळे उत्तम आहे मी. हा बर, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. येस पप्पा, बट यू ऑल्सो टेक केअर. हा या 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 येस बेटा. आणि हो, माझा नवीन फोन नंबर लिहून घ्या पटकन. हो हो, एक मिनिट. पेन पेन पेन. हा पप्पा. 0832 हा 2547 6834. ओके ओके पप्पा. ओके, चल ठेव तो फोन. बाय पापा, लव यू पापा. अरे लव यू टू बेटा, लव यू टू. बाय बाय. पिल्लू टकला बैंक रॉबरी, तिल्लू वाकड़ा मर्डर, आणि मी डी. अजून काही करू शकलो नाही, पण तरी सुद्धा हार मानली नाही, प्रयत्न सोडले नाही. गेल्या 10 वर्षात 10 वेळा तोंडावर आपटलो, तोंडाची सगळी चाळण झाली, पण तरी सुद्धा हार मानलेली नाही. आणि तुम्ही लोक हार मानली. पण भाई, त्या मुली एंगेज आहेत. अरे एंगेज म्हणून काय झालं, ट्राय करणं कधी सोडायचं नाही. कधी ना कधी तुमचा नंबर लागणारच. रिडायल करत राहा. मला सांगा, तुम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांच्यावर प्रेम करताय? कधी प्रपोज करायचा प्रयत्न केलाय? करून बघा, कदाचित त्या हो म्हणतील. भिडा, बिंदास भिडा, बिंदास भिडा, गो अहेड. बिंदास भिडा म्हणलं ना, बिंदास भिडा. आपलं तसं नाही, आपल्या नावामुळं आपली लव स्टोरी सक्सेसफुल नाही होऊ शकत, आणि आपल्या करिअरला सुद्धा त्या परवडत नाही. पण तुमचं तसं नाहीये, त्यामुळे तुम्ही बिंदास. हे पप्पा पण ना कुठं गेलेत माहित नाही, फोनच उचलत नाहीत का? कुशल एक मिनिट. आधी मी जातो आणि माती खातो. गप बस जरा. मला सांग, आपल्या दोघांमध्ये दिसायला उत्तम कोण आहे? मी. हुशार कोण आहे? ऑफकोर्स मी. तुझं फक्त नाव चतुर आहे, त्यामुळे माती खायचा सगळ्यात आधी हक्क तुझाच आहे. जा जा जा. ठीक आहे, बक्षील बक्षील माझा करिश्मा. बघ जरा. हां पाहिलंस पाहिलंस तिने कसं हसत लाजत माझ्या फुलांचा स्वीकार केला. आता थोड्या वेळाने ती हळूच दरवाजा उघडेल, हळूच मला हात बोलवेल आणि हळूच म्हणेल, कुशल हे कार लावायचं राहून गेलं. कुठलं? फ्रॉम कुशल. काय म्हणजे मी ठेवलेल्या बुकेमध्ये हे कार्ड लावलंच नव्हतं? नव्हतं. मग तू कुठे? खिशात होत. अरे पण तिला आता कळणार कसं की हा बुके कोणी पाठवलाय ते? मॅक किती रोमॅन्टिक होत चाललाय ना. बघ ना किती सुंदर बुके पाठवलाय. लकी यू. माझ्या जॅकला तर हे सगळं कळतच नाही. यु नो, जर त्याला विचारलं ना जगातली सर्वात रोमॅन्टिक जागा कुठली, तर म्हणे जिम. फनी ना.
ओढू नका अजिबात. हे बघा जो फास आहे ना, हा त्यांनी बुके अडकवण्याकरता तयार केला होता. कळलं? कारण कारण कॉलेजमध्ये असल्यापासून 08322 सॉरी काय बोलतोय. सॉरी, कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही तुमच्याकडे पाहून पाहून झुरतो आहोत, पण कधीही हे बोलण्याची हिम्मत झाली नाही आमची. म्हणून आज हिम्मत करतोय. हे बघा, माझं तुम्हा दोघींवर खूप प्रेम आहे. हे आमचं तुम्हा दोघींवर खूप प्रेम आहे. तुमचं आहे का? म्हणजे काय? अरे सोड ना. प्रपोज काय असं करतात का? नाहीतर काय, एखाद्या रोमॅन्टिक ठिकाणी तरी बोलवायचं आम्हाला प्रपोज करण्यासाठी. म्हणजे कुठे? बीचवर. बीचवर? आज पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला प्रपोज करायला आलोय. आमचं तुमच्यावरती प्रेम आहे. तुमचं आमच्यावरती आहे. चाले पता साले. ए, चल बाहेरून मारून काय उपयोग नाही. आर्मीतला रिटायर्ड माणूस आहे. इथं वेदना होतील अशी कळ शोधा. प्रपोज केलं तर पोरगी पटणार आहे काय? मग कसं प्रपोज केल्यानंतर पटणार आहे? अरे ते मला कळलं असं, तुमच्या एवढी पोरं नसती काय? मला काहीतरी विचारताय. यापा, पोरी पटवायला पैसा नाही लागत. पोरी पटवायला अक्कल लागते. अक्कल आणि ती वापरायची. कळलं? हा दरवेळेला तुझ्याकडे जे नाही ते वापरायला काय सांगतो? म्हणजे अक्कल. हे ऐका रे, हा फंडा नंबर एक, पोरीला पटवण्यासाठी असं काहीतरी करा लड़की का दिल जलना चाहिए. कुछ भी करके लड़की का दिल जलाओ. दी, अब मैं समझा. अब देखो मेरा कमाल. वारे मेरे शेर. आता फंडा नंबर दोन तुझ्यासाठी. ओके. ए ऐक, पोरीला ना वेगळ्या पद्धतीने प्रपोज करायचं. हा म्हणजे वेगळ्या पद्धतीने प्रपोज करून तिला पटवायचं. म्हणजे मागच्या वेळेला मी फुलं घेऊन गेलो होतो, यावेळेला मुलं घेऊन जातो. यस. वारे मेरे गबरू. वारे मेरे शेर. ओ माय गॉड. अरे कोणी आणले? अरे कोणी आणलं तुम्हा? या अशाच आणि इतक्याच गोंडस मुलांचा बाप व्हायची माझी इच्छा आहे. तू त्यांची आई होशील? माय गॉड, एवढे फनी लेक्चर्स ना. या पण नोट्स तर बघून घे. अरे नाही यार, ह्याला लॉजिकच बसत नाही. देन गिव इट टू मी ना. अगं पण आय हॅव टू फिनिश दीज लेसन्स ऑल्सो ना. माझो एक चकमक सोनसळी. तू ग नाजुक सोनसळी, तू ग चकमक मासोळी, तुझ्या नजरेचा तीर झाला घायाळ दिल, तडपतोय दिन रात, कभी तो आके मिल. मागचा मार कमी झाला काय? हा नो नो नो, मी तुला नाही, तुझ्या बाजूला जी मल्लिका आहे, हुस्न आहे ना, तिच्याशी बोलतोय. चतुर चतुर कहते मुझे. नाम तो सुना होगा आपने. खरं तर मला तू खूप आवडतेस. मी तू ग अयो अयो अप्पा अयो अण्णा अयो यंग गणेश अयो मेरे को चेड़ा अयो अण्णा अरे
उघडे मी पण उघडा दारूनी दुःखाचा नाश होतो दारूनी शरीराचा नाश होतो दारूनी मन हलकं होत पाकिट पण हलकं होत दारूनी दुःख उतरत दारू चढलेली असते तोपर्यंतच दारू उतरली की दुःख चढत पिणार हो काय मागव शाळेचं पाणी मारू नको आधी हात धर या बाटलीची शपथ यातल्या द्रव्याची शपथ तुमच्या दोघांची शपथ अरे पुढे बोल ना नाही तुम्हाला त्या पुर्री मिळवून दिल्या तर नाव दिला होणार नाही आता शेवटचा आणि एकदम कोर्रा करकरीत फंडा फंडा तसा जुनाच आहे पण झालीम आहे काय काय म्हणजे आता त्या पुरी तिकडून येणार त्यांना मी छेडणार खोटा 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 त्यांना मी छेडणार मग त्या ओरडणार बच्चा हो बच्चा हो बच्चा हो मग तुम्ही यायचं आणि फिल्मी स्टाईलनी मला खर्चा पाणी द्यायचा काय झालं खोटा खोटा टुडे द मॉर्निंग वाज सो फनी फोना माया आई स्वेअर आहे ना ओके बाय बाय चला रे चला तुम्ही नाही रे चला रे बट सम ऑफ देम आर रियली अगं पण मला नाही जाऊ तू माझ्या बहिणीसारखी माझ्या बहिणीसारखी मारू नको अरे चलचा तू अरे इकडे आ रे मारतात अरे इकडे या अरे पळू नका इकडे या अरे मारतात अरे पळून जाऊ नका कुशलचा तू तुझ्या त्या दीड दमडीच्या मित्रांना सांग की आमची स्वप्न बघायची सोडून द्या डोळ्यांचा आकार इतका मोठा नाही त्यांच्या कळलं नाही तर जाईन तुला हे बघ खर तर आम्हाला एकदा वाटलं होतं की पुढे येऊन तुला वाचवावं पण आमच्या लक्षात आलं मग आपल्या तिघांनाही मार पाडला असता ना म्हणून आम्ही काय विचार केला समथिंग इज बेटर देन दिस नथिंग तू एकटाच मार खा काय नको त्यावेळी बरा विचार करतो रे तुम्ही त्या पोरींनी मारून मारून हार मोडून टाकली माझी मग जाऊ दे आपण त्या पोरींचा नाद सोडून देऊया नाही नाही त्या पोरींनी मला खूप मारले इसकी सजा जरूर मिळेंगी अरे पण आम्ही काय केलंय आमची काय चूक आहे तू मला नाही रे मग त्या पोरींना इसकी सजा जरूर मिळेंगी आता सरळ नाक दाबायचं म्हणजे तोंड उघडेल अरे इतका मार खाल्लायस तरी कोड्यात बोलायची सवय जात नाही स्पष्ट सांग ना काय ते त्या पोरींच्या बापाला पटवायचं असं पटवायचं की त्या बापानी स्वतःहून त्या पोरींचा हात तुमच्या हातात दिला पाहिजे पण त्यांच्या बापाला शोधायचं कुठे काय नंबर वगैरे आहे काय माहितीच नाही बाबा 08325476834 तुला काय माहित अरे आपण फुलं घेऊन गेलो होतो ना तेव्हा मी शर्मिष्ठाच्या हातातल्या पॅडवर वाचलं होतं पप्पा 08325476834 वेलकम बॅक टू युअर होम पाहिलंस मी किती दयाळू आहे तुला तुझ्याच घरात आणून सोडलं आणि इथे राहिलास तर नकाशा कुठं ठेवला असे तुला लवकर आठवेल
आणि मदतीला असतीलच माझी दोन माणसं. बॉईज बापे आल. ओ भाई आता मांडीवर बसता का? उठा ना. अरे देवा काय ही गर्दी. अच्छा गावात अरे काय रे हे. हायला झक मारलीन प्रेम केलं यार. केवढं लांब आहे गोव्यापासून. मला मध्ये एकदा वाटलं होतं आपलं आयुष्य संपणार बहुतेक, पण प्रवास नाही संपणार. पण मला कळत नाही पोरींचा बाप एवढ्या लांब का आला असेल राहायला. पोरी कशा आहेत बघितलंस ना, मनशांतीसाठी आला असेल. म्हणजे पोरींच्या दूर राहून मनशांती मिळणार त्याला. पोरींपासून दूर जाऊन मनशांती मिळणार. अरे आपल्याला पोरींच्या जवळ जाऊन मनशांती पाहिजे. मनशांतीचं तसं नसतं रे बाबा. मनशांती पोरींचा बाप या विषयावर निबंध लिहायला का इथे? तसं नाही, पोरींच्या बापाला पटवण्याआधी त्याची मानसिकता काय ते बघायला नको का? तेल लावत गेली मानसिकता. नाही ऐकलं ना, डायरेक्ट कोपच्यात घ्यायचं, पिस्तूल काढायचं, डॉक्यात लावायचं, म्हणायचं पोरी पाहिजेत. आणि त्याला काही भलतंच वाटलं म्हणजे? किती प्रश्न पडतात तुम्हाला, किती प्रश्न पडतात. डोक्याचं दही करू नका यार, आधीच्या गाडीत बसून डोक्याचं दही झालंय. चला चहा घेऊ. अरे मी जर नसतो ना तुमच्या बरोबर, तुमच्या पिताश्रींना पण कळलं नसतं. नुसत्या फोन नंबर वरन मुलीच्या बापाचा पत्ता कसा शोधायचा? बरं इथे कोणी चहा द्यायला आहे का? आपला आपणच ओतून घ्यायचा. कन्नडा कन्नडा तीन चाय यंगर डग्गा. अयो माल करी. मालकरी मालक तू तू इतक्या लांब येऊन चहाची टपरी टाकलीस? अरे हा बिझनेस सुरू करायच्या आधी तरी मला विचारायचंस. इतक्या वर्षांची आपली दोस्ती बिस्ती सगळं हट. अरे काही काय बडबडतोयस अण्णा. अप्पा अप्पा अण्णा अप्पा अण्णा तो समोर बघ. समोर काय दाखवतोस? अजून अजून एक टपरी टाकलीस वाटत. नाही नाही तो काय करतोय बघ. अरे आतापर्यंत हप्ता भरायचा असतो एवढं मला माहिती होत. हप्ता गोळा पण करायचा असतो हे मला माहित नव्हतं. नको नको सांग, नको सांग. हे बघा बरोबर ठीक आहे. यावेळेस कमी पडांडो, पुढच्या जास्त आणांडो, गोळ्या घालांडो. आमच्यासाठी बसलोय तिकडे. नवीन एरिया आहे ना, सोलून काढतील. चला फुकट. किती रे मिळाले? किती सांग ना. 500 800 900 असतील यार 2000 वर दे ना. बरं झालं, माझे खूप खर्च झालेत नाही तरी. ए तुम्ही पोरीच्या बापाकडनं घ्या हुंडा असं म्हणतो. हप्ता यांनी घेतला, मी फक्त मोजत होतो. मैंने कुछ नहीं केला, इसका है सब कुछ. यालो पाल ले आड़े. माल करी, थोड़ा लेट झाला की हो. पण आमचा हप्ता घ्या की हो. आमची थोडी वरती सेटिंग लावा की हो. आम्हाला पण सुपरिटेंड करा की.
मला का मारताय? नाही आम्ही बघत होतो, आम्ही स्वप्नात तर नाही ना। अरे नाही रे, खरे पैसे। अरे पण हा चमत्कार झाला कसा? कोण समजतात कोणते आपल्याला? गाना रंगा, बोल बाबा बोल ना, कशा कुठे बोल। कुत्र्याचं शेपुडे ते साला 20 वर्षात नाही सर झाला, 20 मिनिटात होणार आहे वय, तसं ना ऐकणार तो। बोलतो का नाही बाबा? आता खाली चटका दिलाय। बोलला नाहीस ना, अख्खा जाळू। तुझ्याकडे लाजचा एक तास आहे, हा आम्ही बाहेर जाऊन येईपर्यंत काय तो विचार करून ठेव। दे टाळा दे, काय येड लागलंय? तो काय पळून जाणार आहे? पडलायत कोळंबी सारखा जीव आहे त्यात, डोक्याचा भोगा नको करू, चाल कडे लावतोय ना। हाच बंगला आहे ना पप्पा सरंजामींचा? हाँ, टेलिफोन एक्सचेंज मधून हाच ऍड्रेस मिळाला ना। हाँ चला। कुत्र नाही ना इकडं? आयला ए, कडी आहे। मग आता काय वाट बघा पप्पा येईपर्यंत। ए बदल तुमच्या पप्पाचा कप्पा साला, आपण कोणाची वाट पाहत नसतो, आपली सगळे वाट पाहत असतात। ए हा कोण आहे? ए हा काय? अरे आपले होणारे सासरे बहुतेक हेच असावे। ए असे या अवस्थेत कुणी मारलं असेल काय त्यांना? कोणी मारलं असेल त्यांना? एक बसा, नुसती काय चर्चा करताय रे, त्यांना सोडवा आधी, बघा ते आहेत का खपलेत। अरे बापरे, नाहीतर नसतं झेंगट अंगाशी यायचं। काही काय बोलतोस? ए चतुर बघ ना, तू बघ ना। बर बर चल चल। सरंजामे आपणच ना? ओ सोडो 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 तो सोडो तो। बरे आहात का? अशक्तपण आला रे त्यांना, त्यांना चहा कॉफी बिस्किट काहीतरी द्यायला हवं, घरात काही असेल तर। अरे काही नाही घरात, अख्खं किचन पालथं घातलं। एक काम कर, तू इथेच थांब यांच्या सोबत, आम्ही बाहेर जाऊन काहीतरी घेऊन येतो। हा चल। बरे आहात ना? क्या बेडरूम है भिड़ू, और क्या बेड है, इस पे तो सोना चाहिए सोना चाहिए।
अरे भाई आप वापस आ गए? टाइट नाही तू, तुला एक सल्ला देतो, बार मधल्या वेटरनी ना स्वतः टाईट नसतं व्हायचं, लोकांना टाईट करायचं असतं. जा मेनू कार्ड घेऊन ये, आम्हाला पार्सल हवे. जाओ. काय बघतो? अरे हे नाही रे, मागे बघ. ए गळा हा सुटलं कसा? हा काय जरी लोचे आहे. हा काय सांभाळून राहिला पाहिजे, काय झालं काय? चल 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 बांध 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 चल चल बघू काय झालं नंतर. बर चल पुन्हा पुन्हा बांधायचं होतं तर मग सोडलं का रे बाबा? हा एडाय का रे? अरे ठरवा ना एकदा. ए गणा ठरवा, पहिलो आपण चढली आला. ए बांध बांध. पार्सल रेडी आहे. काय रे पैसे नकोच असतील तुला? क्या भाई रेहन दो ना. चल सलम भाई. आपल्याला कोणी एवढं घाबरत असेल याच्यावर विश्वासच बसत नाही ना. चल गंमत आहे गंमत. हा बोल. मी पण हा बोल बॉस. गणारंगा तू बार में घूम रहे, बंगले पर बुड्ढे के पास तो कोई नहीं है. त्याने पकडून माझ्या समोर आणून टाक, मग मी बघतो त्यांचं काय करायचं ते. घटोत्कच. अरे अरे बाबा आता मला नकोय काही हप्ता बिप्ता. हप्ता घेऊन घेऊन कंटाळलोय आम्ही. नाही तर काय? हप्ता नाही, तुम्हाला खर्चा पाणी द्यायला आलोय. अरे खर्चा पाणी नाश्ता पाणी सगळं झालंय आमचं, हो की नाही रे कुशल? नाही तर काय, जो तो येतो तो पैसे द्यायला येतो. हे बाबा निघ चल निघ चल. ए चला गाडीत बसा पटकन. करी असेल करी. गोळी लागल्यावरच कळेल. मग माराव याला. ए माराव याला काय, माराव याला काय? चल चल बस बस बस. बसलो ना आम्ही. चला फौजे हसायचा नाही. हसायचा नाही, हसला ना तर साला पुढची अख्खी जिंदगी आहे ना ती दाताच्या जागेवर कवळी लावायला लागेल, कळलं काय? हॅलो बॉस, चिटकवली दोघांना. दोघांना म्हणजे कोणाला? रंग आणि गणाला. मग हे दोघ कोण आहे? तोंड उघडा यांची. खरंच उघड का बॉस? लय बोलतात हे, भेजा खराब करके रखाय दोनों ने. उघडा हीच भाषा करते. सुरी तलवार बंदूक. कोण आहात तुम्ही? कशाला आलात? एका वाक्यात उत्तर द्या. चतुर कुशल. बाळासाहेब सरंजामेच्या मुलीवरती आमचं खूप प्रेम आहे. आमच्या त्यांनी त्या पटेनात म्हणून बाळासाहेबांनाच पटवायला इथे आलेलो. बाकी गरज काही नाही हो, गरज काही नाही. काय सरंजामेला पोरी आहेत? साला छुपा रुस्तम निघाला.
हुकमाचा पत्ता लपून ठेवला आपल्यापासून, पण हरकत नाही, तो पत्ता आपल्या हातात लागला का बाजी आपली बॉस। खबरदार खबरदार, माझ्या पोरीनाचा हात लावाला तर। हात नाही लावणार, आक्याच्या आक्या उचलून आणणार। मगाशी लय हसायला येत होत तुला, आता हस। ओके बॉस, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही आत्ताच्या आत्ता निघतो गोव्याला, त्याच्या पोरीनं ताब्यात घेतो। एकदा पोरी हाताला लागल्या का पोपटासारखा बोलायला लागेल साला, एका सेकंदात सांगेल ना कशा कुठे ते। पण बॉस, याच्या पोरींना आम्ही ओळखायचं कसं? त्याची व्यवस्था मी करतो। पोरींचे फोटो आहेत कुठे आहेत? फाडा ते। फक्त तिथे नाही आहे, मोबाईल मध्ये पण आहेत, फाडा घ्या। काय ग, लागला फोन पप्पांना? नाही ग, नुसती रिंग वाजतीये। कुठे अडकलेत काय माहित? यु नो ना पप्पा, ते आज इथं असतात तर उद्या भलतीकडे। डोंट वरी, आपण उद्या फोन ट्राय करूया, उद्या नक्की लागेल। बघा, माझ्या मुलींचा याच्याशी काही संबंध नाही, तुम्ही का उगाच त्यांना या सगळ्यामध्ये अडकवताय? तुमचं वैर माझ्याशी, माझं काय करायचं ते करा, पण माझ्या मुलींना सोडा प्लीज। आजपर्यंत जाणून बुजून या सगळ्यापासून लांब ठेवलंय मी त्यांना, त्या त्यांचं आयुष्य आनंदाने जगतायत, त्यांना तसंच जगूत आहेत ते, प्लीज प्लीज त्यांना सोडा प्लीज। नकाशा कुठे आहे? नाही, नकाशा कुठे आहे ते मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही। माझं काही झालं तरी मी तुम्हाला सांगणार नाही। मग मर, तुझ्या मुलीं सकट मर। अवघड प्रश्न विचारू नका, इकडून निघणं महत्त्वाचं। चला चला, नाही इथून 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 मागू, चला इथे दोघा। जय जय, मुझे बसंती की याद आ रही। जय शटअप यार, फुकटचं अडकून पडलो त्या पोरींच्या नादाला लागून, कसं सुटायचं कळत नाहीये। चांगलं आयुष्य जगत होतो सोन्यासारखं। नाही नाही, शक्य नाहीये। अरे का शक्य नाहीये? नाही नाही, मी म्हणतो का शक्य नाही, का शक्य नाही? मी सांगतो तुला, या भिंतीच्या आत सोनं आहे, सोनं। तुला रे कसं कळलं? अरे कसं कळलं म्हणजे, मी जुन्या पुरातन वस्तूंचा केवढा अभ्यास केलाय, त्या स्पर्शाने मी तुला सांगू शकतो, या भिंतीच्या मागे सोनं आहे, सोनं। आणि ते सापडवणं पण खूप सोपं आहे। कसं रे, कसं रे? अरे या भिंतीत कुठेतरी कळ आहे, कळ। ती कळ दाबली की ही भिंत बाजूला होणार आणि सोनं बाहेर पडणार भरपूर। सोनं आहे याच्यात? मग तुम्हाला काय उपयोग त्याचा? ते सगळं सोनं तुमचा बॉस मिळवणार आणि तुम्ही पुन्हा भिकाऱ्यासारखे आमच्या समोर बसून राहणार। म्हणजे पुन्हा तो गब्बर आणि तुम्ही आपले सांभा। काका काका, किती करता हो तुम्ही सगळ्यांसाठी, किती राबता। बघा ना, दाढी करायला वेळ नाही, केस कापायला वेळ नाही, आंघोळ तरी करता की नाही कोणच ठाऊ। नाही नाही, म्हणजे किती जीवावर उधारून करता सगळं त्या बॉस साठी, पण सगळी मलाही खातो तो बॉस। मी काय म्हणतो काका, बघा म्हणजे तुम्ही आता आम्हाला सोडवा, मग आपण तिघ मिळून ती कळ शोधू। हा, ते सोनं सगळं तुम्ही घ्या आणि वाटल्यास परत आम्हाला बांधून ठेवा, बस। करेक्ट काका, वाचवा स्वतःला। या या, सोनं कमवा, या या या। सोनं आहे ओ काका, ओ काका, ओ काका, काका सोडता ना मला? सोडतो ना। शाबास, आता मी नीट 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 सोडा। सोडतो। कळ कुठे? येते येते। आली आली का? चल चल चल, फळ फळ कुशल फळ।
दुसरा रस्ता नाही कळायच्या पेक्षा भयंकर जमायला झाले. जरा बसू का? नाही थांबलास की संपलास? आता काय राहिले उरायले? गेली 20 वर्ष या अशा जंगलात झुडपातनं काट्या कुट्यातनं धावतोय, म्हणून स्वतःचा जीव वाचवू शकलो. ज्यासमोर असा जिवंत दिसतोय, कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर गोवा गाठला पाहिजे आपल्याला. चल एक विनंती करू का? मला मला कडेवर घेता का? राहतेच. नाही येतो येतो. हा रस्ता कधी संपणार? लाज नाही वाटत सरंजामी पळाला म्हणून सांगताना? लाज नाही वाटत? वाटते ना, वाटते. पण साला आपण काय करणार? मागून जेवण फटकवला आपल्याला. कोण होता तो? तेच नाही माहित. या एरियात आधी कधी बघितला पण नाही. पण मला वाटतं गणा आणि रंगाचे डुप्लिकेट आहेत ना, त्यांचाच फणकर असणार तो. कशावरून? मार्केटमधला हवालदार बोलला. ते दोघं नाही तिघं होते. पण तुम्ही काळजी करू नका बॉस, आता मीच चालणार. तू काय नाही करायचं आता, जे करायचं ते मी करणार. नालायक आहात तुम्ही सगळे. माफ करा बॉस, चूक झाली. माफ करा, सॉरी बॉस, चूक झाली. परत असं नाही करणार बॉस. माफ करा, माफ करा. मला एक विचारायचंय कुशल, त्या भिंतीत खरंच सोनं असेल तर? अरे हे बघ, कुशल चतुर. थांबा, कुशल चतुर आहेत ते. नमस्कार. नमस्कार. कमाल आहे उभे हो रंगाणी कणा. थोड्या वेळा करता मी घाबरलोच होतो, पडलं पुन्हा यांच्या हाती सापडलो काय. संपलं आता सगळं. नाही पण हे काय प्रकरण आहे? ते लोक का मागे लागलेत तुमच्या? सांगा ना प्लीज. वो एक लंबी कहाणी आहे. मरा उद्या. ए तू गप्प बस रे. काका सांगा ना प्लीज, आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं काय ते. का? पण तुम्हाला इतका रस काय आहे सगळ्यामध्ये? कोण आहात कोण तुम्ही आणि काय हवं तुम्हाला माझ्याकडून? चार्वी आणि शर्मिष्ठा तुमच्या मुली. आमचं खूप मनापासून प्रेम आहे त्यांच्यावर, पण दुर्दैवानं त्यांचं आमच्यावरती प्रेम नाहीये. म्हणून मग आम्ही ठरवलं की तुमच्याकडनं प्रयत्न करून बघूया. पण इथे आल्यापासून जे सगळं बघतोय ते म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय आहे काका? बॉसची असिस्टंट? रंगा गना, ये पार्सल कहाँ ले जा रहे हो? क्या हुआ, इसने मुंह खोला क्या? नहीं, वही उगलवाने वाले के लिए हम लेके जा रहे हैं उसके उन्हें. हाँ हाँ जी. जाओ तुम जाओ. हाँ जी ठीक है. और हाँ, ये कौन है? मेरा नाम डी है. डी न्यू एडमिशन. चलेगा? मुझे नहीं चलेगा. कीप सेफ डिस्टेंस. हा गोव्याचा दहावा बीच पालता घालतोय आपण. दहावा इतक्या वेळ जर का आपल्या इथे बसलो असतो ना
हजारदा पत्ता लागला असता पण इथे पोरीचा पत्ता लागत नाही साला. आई कशी आहे? कशा तुम्ही? पिणार? नारळ पाणी हे प्यायलं ना की दुःख कमी होत. घ्या ना. उगी आओ 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 आओ. कशाला डरताय? चतुर आणि कुशल जाऊन जाऊन जाणार कुठे? तुम्हाला बघितल्याशिवाय मी एक क्षण राहू शकत नाही. मग ते कसे राहतील? अहो नक्की परत येतील. अरे परत येतील काय? आलेच. चतुर! 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 चतुरची आई! चतुर! चतुर! ए ए पाळा! चतुर! ए ए चतुर! ए साल्या, इथं पण तुझा लपडा आहे. जातो तिथे घुसतो काय? अरे काय वाटेल ते काय बोलतो तू? अरे कुशल, तू काय बोलतोस हे? चतुर ऐक माझा. अरे चतुर, माझ्या बाळा, माझ्या सोन्या, अरे माझ्या बाळा, आपल्या आपल्या आईला सोडून कुठे गेला होतास तू? अरे ही माझी आई. अरे माझी आई माझ्या जन्माच्या आधीच मिळाली, ही कुठून आली? एडी येती एडी केस बघ तिची. काय म्हणतोय? अरे ही माझी आई नाय, कोण आहे ही बाय? अहो बघा, माझा सख्खा पोरा आपल्या स्वतःच्या आईला बाई म्हणतोय. देव, तुम्ही थांबा थांबा. चतुर, ए काय चतुर, मी गनाय. डोक्याचा काही करू नका, नाही तर देन एक धाप कर. नको मारू त्या म्हाताऱ्याला. झाला काय? झाला. अहो काय? हे उठला रे त्याला. अहो पण घेऊन लागे. वाटतो का म्हातारा? नाही. कसे आहात तुम्ही? मला उठला रे. चतुर, चतुर. इडाटळो पिडाटळो, घरच्यांची बाहेरच्यांची, दुष्टाची वैऱ्याची, किड्या मुंग्यांची, वारा पावसाची, कुणा कुणाची वाईट दृष्ट लागली असेल ना तरी निघून जाऊ. ए यार काय चाललंय? प्रेम सभ्य आणि साध्या माणसांमध्ये आहे ना, हे असंच प्रेम केलेलं दाखवतात. आईचा गोत्या प्रेमाच्या. असा कसा बदलला? काही दिवसापूर्वी तर बरा होता, आता तर आईला सुद्धा ओळखेनासा झाला हा. हे आयटम आयटम, हिला तू आयटम म्हणतोस? आतापर्यंत आय म्हणत होतास ते ठीक होत, आता डायरेक्ट टम. याला नक्कीच बाहेरचं वारं लागलं. उगाच या दोघांना बाहेर बसवलं, तू काळजी करू नको. आपण नाही ना? नाही नाही, तुम्ही काही करू नका. रामकृष्ण भाऊजी गेलेत ना मांत्रिकाला आणायला. या 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 या. कशा तुम्ही? अरे रे रे रे, या माणसाचं मी काय करू? माडाला जसा नारळ लटकतो तसा हा हिला येऊन लटकतो. ओ आधी ह्याचा नारळ फोडा. हे पैसे मी देणार आहे, मार त्यांना. मार त्यांना धार. ए किती पेला यार, ए टकल्या. थांब, तुझी पण कवटी अशीच बाहेर काढतो. मला वाटत यांना अंडरवर्ल्डच्या भूताने झपाटलंय. काळजी नको, माझ्याकडे दुसरा उपाय आहे, जालिम उपाय आहे. अरे आता ते बंद आहे ना सगळा. नारपाणी पाहिजे, नारपाणी नारपाणी पाहिजे का? इकडे या 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 या. आणिवालं पाहिजे का? खोबरावलं पाहिजे? या या या, बसा बसा बसा. या उघडलं खोबरावलं आहे. घ्या. कशा आहात तुम्ही? काय झालं होतं मला? काही नाही, मगाशी आपलं बोलणंच नाही झालं ऍक्च्युली.
सांगा ना, ती सगळी माणसं का मागे लागली आहेत तुमच्या? त्यांना नेमकं हवंय काय तुमच्याकडून? मूर्ती. मूर्ती? हो, गोव्याजवळच्या एका छोट्याशा गावात एक छोटस पण सुंदर देऊळ आहे महादेवाच. त्या देवळातली मूळ मूर्ती पोर्तुगीजांच्या काळात चोरीला गेले ऐन प्रतिष्ठापनेच्या दिवशी, आणि तेव्हापासून ते देऊळ तसंच आहे, बिना मूर्तीच. मी आणि माझ्या चार मित्रांनी ती मूर्ती परत आणण्याचं स्वप्न पाहिलं. आम्ही ते स्वप्न पूर्णही केलं. मूर्ती देशात परत आली, पण ते देवळापर्यंत काही पोहोचू शकले नाही. का? 150 वर्षांपूर्वीची मूर्ती. या पैशांच्या जगात त्या मूर्तीची किंमत हवाच्या सवा वाढलेली. जवळजवळ 100 कोटींच्या वर बोली लागत होती माफियांच्या जगात. त्यामुळे मोठमोठ्या माफिया गँग त्या मूर्तीच्या मागे लागल्या होत्या. 20 वर्षांपूर्वीही अशाच एका गँगनं ती मूर्ती घेऊन परतणारे आमच्या जहाजावर हल्ला केला. त्या हल्ल्यात माझे चारही साथीदार दगावले. मी मात्र वाचलो. मी ती मूर्ती घेऊन पळालो. आता मला ती मूर्ती पुन्हा त्या देवळात नेऊन बसवायची. कारण एकदा का ती मूर्ती त्या गाभाऱ्यात नेऊन बसवली की तिथून ती कोणी हलवू शकणार नाही. कारण त्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे, एकदा का ती गाभाऱ्यात तिच्या जागेवर नेऊन बसवली की एक खटका लागेल, मग तिला तिथून कुणीही कुठेच हलवू शकणार नाही. अहो मग त्याच वेळी तुम्ही ती मूर्ती त्या देवळात नेऊन का नाही ठेवलीत? 20 वर्ष कशासाठी वाट बघत बसलात? कारण त्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरलेला आहे, शांभवी पौर्णिमेचा. शांभवी पौर्णिमा? हो, शांभवी पौर्णिमा 100 वर्षातून एकदाच येते. 100 वर्षांपूर्वी जेव्हा ही मूर्ती पळवली गेली त्या दिवशी शांभवी पौर्णिमा होती. आणि आता या वर्षी येत्या 2 दिवसांनी शांभवी पौर्णिमा आहे. गेली 20 वर्ष याच दिवसाची वाट पाहत होतो मी. 100 वर्षांनी येणाऱ्या याच दिवशी त्या मूर्तीची स्थापना करायची आहे मला त्या देवळात. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर परवाच्या शांभवी पौर्णिमेला त्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या देवळात झाली नाही तर अजून 100 वर्ष वाट पाहावी लागेल. नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. माझ्या आजीनं आपली अख्खी हयात तिच्या देवाची वाट पाहण्यात घालवली. तिचा देव देवळात परत आलेला, तिनं याची देही याची डोळा बघायलाच हवा. मूर्तीची स्थापना होणार, परवाच होणार. नाही पण तुझ्या आजीचा आणि या मूर्तीचा काय संबंध? मूर्तीला आणायला गेलेल्या तुमच्या ग्रुप मधल्या त्या साथीदारांची नावं सांगाल. रमेश बागवे, अंगद केळुसकर, मिथिलेश राणे आणि प्रल्हाद गोवेकर. माझं पूर्ण नाव चतुर प्रल्हाद गोवेकर. तुमचे हे स्वप्न आपण सगळे मिळून पूर्ण करू. फक्त आम्हाला सांगा आत्ता ती मूर्ती कुठे आहे. ती मूर्ती मी एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले, पण तिथपर्यंत पोहोचवणारा एक गुप्त नकाशाही तयार केलाय. तो नकाशा आता Thank you.
मी काय नाही केलं अहो गबसा गबसा पळाले बघा कुठे पळाले ते बसलेत ना अहो हे नाही अहो हे पळाले चतुर कुशल आईला सुटलो यार नाही ते काय या प्रेमाचं ओव्हरडोस होऊन मेलो असतो आपण पण आता टाइम दौडून चालायचं नाही हा ज्या कामासाठी आलो ते काम व्हायला पाहिजे नाही तर बॉस घोडा लावाला आपल्याला अरे पण या लोजच्या त्या पोरींचा चेहरा विसरलो ना मी त्या सरंजामीच्या पोरींना ओळखायचा कसा अरे आहे ना हे बघ रंगा पोरी अरे तेच बघतोय ना समोरून धावत आहेत ए, 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 किती वेळा सांगितलं तुम्ही दोघांना की आमचा बाटला करायचा नाही वेळ आहे का बेशुद्ध पडायची मग किती वाजता बेशुद्ध पडतात माहित नाही दे दे कुणी वेळ बघून बेशुद्ध पडत तिकडे काका वाट बघत असतील उचल लवकर अरे यांना चल चल आता आता काय करायचं घर तो एक होता है मगर इसमें दरवाजे दो भी हो सकते हैं जय अरे मग दूसरा दरवाजा शोध तो बघ मग चल ना अरे किती जड आहेत रे या तुझी तर डोंगरा एवढी जड आहे रे माझी तर छोटी टेकडी आहे म्हणून ठीक आहे टेकडी टेक टेक कठीण आहे टेकडी टेकली अरे 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 किती वेळ चालणार आहे यार यांना शुद्धीवर आणायला पाहिजे कांदा आहे कांदा कांदा मी भजीवाला नाहीये खानदानी पुरोहित आहे मी माझे सॉक्स काढू मरतील त्या हव्यात ना आपल्याला हो माता पाणी चारवी आणि शर्मिष्ठाला घेऊन हे दोघे अजून आले कसे नाहीत रे आमचा बंगला काही इथून फार लांब नाहीये गाडीतलं पेट्रोल संपलं असेल गाडी पळवताना बघितलं नव्हतं ना टाकी फुला आहे का नाही ते मस्करीची वेळ नाहीये हे जा बघू नये कुठे अडकलेत दोघे जा नाही मी जातो पण तुम्ही इकडनं बाहेर पडू नका नाही रंगा आणि गणाला पत्ता लागू नये म्हणून तुम्हाला इथे लपवलंय तुम्ही बाहेर जाल त्यांना दिसाल तुम्हाला खूप चकून हे गिफ्ट बघतो पुन्हा बिशुद्ध पडला तर खबरदार याद राखा मगापासून पाणी शिंपडून शिंपडून हाताची झारी झाली आमच्या हे बघा लक्ष देऊ नका मी काय सांगतोय मी कुशल हा चतुर माहितीये ऐका ऐका आम्ही तुम्हाला तुमच्या पप्पांकडे घेऊन जायला आलोय पप्पा कुठे ते नाही ते नाही सांगता येणार कारण ते एका गुप्त जागेत आणि त्यांच्या जीवाला धोका आहे काय ओ माय गॉड सुद्धा नाही पडायचं हे बघा अरे कुशल सांग त्यांना काहीतरी कोणाचा तरी फोन वाजतोय सांगतो हे बघा तुमच्या पप्पांना हॅलो हा डी बोल हे पाणीकाम अरे कुठे आहे तुम्ही आम्ही चारवी आणि शर्मिष्ठा बरोबर जाऊत इतका वेळ या ना लवकर हो आलोच चला 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 लवकर चारवी आणि शर्मिष्ठा बरोबर यांची फिल्डिंग लागली वाटत पप्पा पप्पा पप्पा
काय अवस्था झाली हो तुमची, किती लागले हो तुम्हाला? छान वाटते तुम्हाला सर्वांना एकत्र बघून, मनस भरून आलंय. आता मुद्द्याच बोलूया, नकाशा कुठे आहे? घटोत्कच. पकड़ा रहे ना, करू शकलो असतो. तुम्ही पा, माझी काळजी करू नका तुम्ही पा. नाही अंकल, आम्ही तुम्हाला अशा अवस्थेत सोडून नाही जाऊ शकत. हे बघा, माझ्या जीवापेक्षा ती मूर्ती, तो नकाशा खूप महत्वाचा आहे. उद्या उद्या शांभवी पौर्णिमा आहे, सूर्यास्ताच्या आत त्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हायला पाहिजे. हो अंकल, तुम्ही तुम्ही अजिबात काळजी करू नका, पण तो तो नकाशा कुठे आहे? हे बघा, चार्वी शर्मिष्ठा यांना जपा. हो अंकल, त्यांच्या त्यांच्या जवळ तो नका नकाशा. अंकल अंकल, काय झालं? शाद बुढा मर गया, नक्शा उसकी बेटियों के पास है. तुला कसं माहिती? मरने से पहले बकरा था. नाही पण तिकडची व्यवस्था नीट लागल्याशिवाय तू तिकडनं हलू नकोस. डी हो ठीक आहे, करतो तुला फोन नंतर. चतुर कसे आहेत पप्पा? काय म्हणाला डी, आम्हाला पप्पांना भेटायचंय. नाही, आपण नाही भेटू शकत होत त्यांना, कारण त्या लोकांची आपल्या सगळ्यांवरती नजर आहे. आणि डी म्हणत होता की पप्पा आउट ऑफ डेंजर आहेत, फक्त त्यांना शुद्धीवर येण्यासाठी अजून किमान 2 दिवस तरी लागतील, पण काळजी करण्याचं काही कारण नाहीये. अरे पण मग त्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार तरी कशी? अंकलकडे आम्ही जेव्हा नकाशाचा विषय काढला तेव्हा त्यांनी फक्त तुमच्या दोघींची नावं घेतली आणि लगेच त्यांची शुद्ध केली. पप्पा असं का म्हणाले हेच कळत नाहीये, कारण आम्हाला खरंच माहित नाहीये. मग कठीण आहे, सगळंच कठीण आहे, कारण तुम्ही म्हणता तुम्हाला काही माहिती नाहीये आणि दुसऱ्या कोणाकडनं ते क्लू मिळण्याची काही शक्यताही नाहीये. मग कसे पोहोचणार होतो आपण त्या नकाशापर्यंत आणि त्या मूर्तीपर्यंत? ज्या महादेवाला परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय ना, त्याला शरण जाऊया. त्याला साकडं घातलं ना, तो नक्की प्रतिसाद देईल आपल्या हाकेला.
आम्हाला दाखवी वाट जय जय शंकर सांब सदाशिव हर हर शंभो भोले जाळीला वाळूची जोड भेटाया महादेवा आधी जमीन तू सोड डमरूचा ताल आणि सागराची गाज हाकेच्या अंतरावर जुन्या घराचा साज घराच्या उमऱ्यावर ओमकाराची गाणी देवा तुला सांभाळे तीन डोळ्यांचा वाणी काय गाजी काय बोलतेस तू हे बघ याच्यावर लिहिले अगं लिहिले कुठे काय तो सदा टॅटू आहे आजी नाही रे मोडी लिपीत लिहिलेलं काव्य आहे ते हे काव्य का पत्ता अजी तुझ काव्य काय होतं देवळाच्या जाळीला वाळूची जोड भेटायला महादेवा आधी जमीन तू सोड म्हणजे समुद्रात चल आजी पूजेची तयारी कर
आम्ही अणू तुझा देव। डमरू कुठे गए? तो बघ तो बघ। हे बघ, डमरूचा ताल त्याला सागराची गाज, हाकेच्या अंतरावर जुन्या घराचा साज। हा म्हणजे इथे जवळपास कुठेतरी जुनं घर असलं पाहिजे। ते बघ, अरे ती ती काय ओळ आहे? तीन डोळ्यांचं वाणी काय? तीन डोळ्यांचं वाणी म्हणजे नारळाचं झाड। ते बघ, अरे कवितेची शेवटची ओळ काय होती? तीच आठवत नाही ना मला। अरे मला पण तीच आठवत नाहीये यार। थांब। डमरूचा ताल त्याला सागराची गाज, हाकेच्या अंतरावर जुन्या घराचा साज, हा ह्याच्या पुढे काय आहे? घराच्या उंबऱ्यावर हा नाही ना, तेच पुढचं आठवत नाहीये। आठवलंच पाहिजे। ओम ओंकाराची गाणी, घराच्या उंबऱ्यावर ओंकाराची गाणी। यस कुशल, कुशल शेवटची ओळ आठवली काय? घराच्या उंबऱ्यावर ओंकाराची गाणी, देवा तुला सांभाळे तीन डोळ्यांचा वाणी। येस म्हणजे इथे
चतुर कुशल। धन्यवाद, आमचं काम तुम्ही सोपं केल्याबद्दल। आता ही मूर्ती आम्ही घेऊन जाणार। कुशल पळ, देवा कुशल पळ। मूर्ती घ्या त्यांच्याकडून। देवा, हे काय चाललंय रे? तुझ्या भक्तांवर कसलं संकट आणलेस तू? हे करुणा करा शंभो शंकरा, सांब सदाशिवा, धावून ये रे देवा, धावून ये। शंभो महादेवा धावत ये रे, डमरू नाचवते, देवा त्रिशूल फिरवते, थिरकणाऱ्या तुझ्या पावलाखाली अन्नेला चिरडते, पण ये देवा। हे बघ आज जर माझी मुलं हरली ना, तर मी तुझ्या या चौकटीवर कधीही पाऊल ठेवणार नाही, तुझ्या या गाभाऱ्यात कधीही दिवे लागणार नाही। त्यांना शक्ती दे रे। Yeah!
महादेवाला किती वाट पाहिले रे तुझी मी माझा महादेवाला मी सांगितलं नव्हतं माझा महादेव येणार मग आला ना तो माझा महादेव परत आला